Hello friends, I am Rashmi Madankar from AW Academy, Rathinagar, Amravati. I am here to teach you English of 8th, 9th and 10th class. Today I am here with a syllabus of 10th class. आज मी तुम्हाला 10th चा सिलेबस सांगणार आहे. 10वीचं वर्ष हे आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं, बरोबर आहे. त्यामुळे आपण 10व्या वर्ग चांगला अभ्यास करायला पाहिजे. आतापासूनच आपण थोडा थोडा जर अभ्यास स्टार्ट केला तर आपण नक्कीच चांगल्या प्रकारे यश मिळू शकतो. मला असं वाटते 10वी हे एक तुमचा पाया आहे. तुमचा जर पाया पक्का असला तर समोर तुमचं जे सक्सेस आहे, समोर तुम्हाला जे तुमच्या करिअर करायचं, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला घडायचं आहे, त्याला खूप मदत होते, बरोबर आहे. सो मी तुम्हाला लेसन प्लस ग्रामर प्लस रायटिंग स्किल, त्यासोबतच तुमच्या टेस्ट सिरीज, तुमच्या टेस्ट सर्व आपण कंडक्ट करणार आहे. आज मी तुम्हाला 10वीचा सिलेबस सांगणार आहे. 10वीच्या सिलेबसमध्ये टोटल 4 युनिट आहेत, युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4. तर बघा, युनिट 1 मध्ये पहिला जो लेसन आहे अ टीनेजर्स प्रेयर, पैतीन ही एक प्रेयर आहे. टीनेजर्स प्रेयर, टीनेजर्स मीन्स द चिल्ड्रन्स हु बिलॉंग्स टू 13 to 17 ग्रुप, बरोबर आहे. ज्यांचा एज ग्रुप बिटवीन 13 to 17 आहे ते झाले टीनेजर्स. या टीनेजर एजमध्ये आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात आणि या चेंजेसमध्ये आपला माइंड थोडासा डायव्हर्ट होतो. तर हे चेंजेस होताना आपली मनस्थिती थोडी कमी, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपण लवकर ऍक्सेप्ट करतो या वयामध्ये. आणि म्हणून हा जो पोएट आहे तो देवाला प्रार्थना करत आहे की हे देवा, माझ्या लाईफमध्ये कुठल्या पण गोष्टी येतील तर मला फक्त त्यातलं चांगलं घ्यायचं आहे, चांगलं घ्यायची बुद्धी दे, बरोबर आहे. तर ही प्रेयर खास करून तुमच्यासाठी आहे. त्यानंतर युनिट 1.2 आहे अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा लेसन आहे. या लेसनमध्ये एका छोट्या बेबी लंगूरला एक मुलगा कसा वाचवतो एका मोठ्या लंगूरपासून, याची स्टोरी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर 1.3 अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही एक पोयम आहे. बघा, पोएटचे जे वडील असतात ते शहरामध्ये जात असतात कामासाठी आणि पोएट राहत असतो खेड्यामध्ये, बरोबर आहे. तर जुन्या काळामध्ये काय होतं, रस्ते नव्हते, देअर वेअर नो रोड्स, राईट. देअर वेअर स्कॉर्पियन्स, स्नेक्स ऑन द रोड्स ऑफ द पाथ ऑफ द फादर ऑफ पोएट. सो पोएट चंद्राला प्रार्थना करत आहे की चंद्रा, मला तुझा बास्केट म्हणून एक प्रकाश दे की जेणेकरून तो प्रकाश घेऊन मी त्या चंद्रप्रकाश तो जमिनीच्या दोन्ही साईडला रोवल आणि जेव्हा माझे वडील येतील तेव्हा माझ्या वडिलांना प्रकाशात घरी यायला मिळत, अशी एक पोयम आहे ही बास्केट फुल ऑफ मूनलाइट. त्यानंतर 1.4 बी स्मार्ट हा लेसन आहे. जर तुम्हाला स्मार्ट बनायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बी अ स्मार्ट स्टुडंट, तर तुम्ही लाईफमध्ये कसे असायला पाहिजे, तुम्ही लाईफमध्ये काय करायला पाहिजे हे तुम्हाला या लेसनमध्ये पाहायला मिळणार. आफ्टर दॅट 1.5 बी फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली उडान. तर एक समुद्र पक्षी असतो, तो समुद्र पक्षी त्याची पहिली उडान कशी घेतो, त्याचे आई वडील त्याला कसे शिकवतात आणि तो त्याची पहिली उडान कशी घेतो, द स्टोरी ऑफ द सिकुल इज गिवन इन दिस लेसन. युनिट 2.1 मध्ये आहे यू स्टार्ट डायन्स लवली ही एक पोयम आहे. 2.2 द बॉय हु ब्रोक द बँक हा लेसन आहे तुम्हाला. एक नथू नावाचा एक मुलगा असतो, तो स्वीपर बॉय असतो, त्या स्वीपर बॉयची गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. ही गोष्ट एक अफवांवर आहे, कशा कशा अफवा पसरत जातात आणि स्टोरी कशी कशी टर्न घेत जाते, कशी कशी चेंज होत जाते ते तुम्हाला आपल्याला या लेसनमध्ये बघायचं. आफ्टर दॅट द ट्विन्स जुळवा ही पोयम आहे, जुळवा मुलांवर ही पोयम आहे. 2.4 अँड इपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण. तर हा जो तुम्हाला लेसन दिलेला आहे तो तुम्हाला डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांच्या लाईफवर दिलेला आहे. आता तुम्हाला डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स तर माहितच असतील, बरोबर आहे. त्यांचं पूर्ण शरीर कुठलाही पार्ट काम करत नव्हता, ते व्हील चेअरवर बसून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्यांनी कसे शोध लावले हे आपल्याला इथून बघायचं आहे, या लेसनमधून पाहायचं आहे. कधी कधी काय होते, आपल्याकडे खूप सारं पोटेन्शियल असते पण तरीही आपण म्हणतो की मी हे करू शकत नाही. तर ज्या व्यक्तीला चालताही येत नाही, ज्या व्यक्तीला बोलताही येत नाही, ज्या व्यक्तीला साधी मुव्हमेंटही करता येते, त्यांनी लाईफमध्ये एवढे मोठे शोध कसे लावले ते आपल्याला या लेसनमध्ये बघायचं. इट इज सो मच मोटिवेशनल लेसन फॉर ऑल ऑफ यू, सगळ्यांसाठी खूप मोटिवेशनल लेसन आहे ह्या. त्यानंतर आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी अँड फ्रेंड्स हे एक बुक आहे, त्या बुकचा रिव्ह्यू घेतलेला आहे की हे बुक कसं आहे, हे बुक कशावर बेस्ड आहे, या बुकमध्ये काय काय आहे. त्यानंतर 2.6 वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा स्थळ, जागतिक वारसा स्थळं कसे बनतात ते आपल्याला याच्यामध्ये
पाहायचं आहे. युनेस्को कमिटी फॉर्म करते, नंतर त्याचं पहिले नॉमिनेशन होते, नॉमिनेशन झाल्यानंतर त्याला पहिले येऊन बघितलं जाते, बघितल्यानंतर जर ते क्रायटेरिया फॉलो करत असेल तर ते वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्याला नाव दिले जाते. हे आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे. त्यानंतर 3.1 इज इट इज अ पोयम अ लेसन. 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. एका भिकाऱ्यापासून कसा लेसन घेतला लेखिकेने आणि तिचं लाईफ कसं चेंज झालं हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 3.3 स्टॉपिंग वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग हे पोयम आहे तुम्हाला. त्यानंतर 3.4 लेट अस मार्च चला चळवळ करूया हा तुम्हाला एक लेसन आहे. 3.5 द अल्केमी ऑफ नेचर निसर्गाचे चमत्कार. निसर्ग कसा चेंज होता, निसर्ग कसा डिहेव्ह करतो, निसर्गामध्ये काय काय चमत्कार होतात हे आपल्याला 3.5 मध्ये बघायचं. आफ्टर दॅट युनिट 4.1 द वर्ल्ड इज माय नेचर पूर्ण वाचलं आहे. ही एक पोयम आहे. 4.2 बोली. बोली इज अ स्टोरी ऑफ अ गर्ल सुलेखा. जी 5 वर्षांची असते आणि 5 वर्षांची असताना ती भूल भेळून खाली पडते आणि तिचा डोक्याचा काही पार्ट काम करणं बंद होतो. आणि हाऊ हर टीचर इन्करेज हर ओके टू स्टडी टू टॉक अँड आफ्टर दॅट तिचं लाईफ कसं चेंज होते, हाऊ हर लाईफ गेट चेंजेस हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. त्यानंतर ओ कॅप्टन माय कॅप्टन दिस इज अ पोयम बेस्ड ऑन अब्राहम लिंकन. जे पोएट आहे अब्राहम लिंकन वॉज फेवरेट ऑफ दिस पोएट. सो अब्राहम लिंकनची जेव्हा डेथ झाली तेव्हा त्यांना कसं फील झालं ते या पोयम त्यांनी दिलेलं आहे. नंतर 4.4 द अनबीटेबल सुपर बॉम मेरी कॉम. मेरी कॉम बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मेरी कॉमची स्टोरी तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर 4.5 जॉन ऑफ आर्क. जॉन ऑफ आर्क मध्ये तुम्हाला बघा इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युद्ध चालू होतं. त्या युद्धाला 100 वर्षाचं युद्ध म्हणतात. बॅटल ऑफ 100 इयर्स. तर यामध्ये फ्रान्सची जी एक जॉन नावाची मुलगी होती त्या मुलीने फ्रान्सला लीड केलं आणि फ्रान्सला त्या युद्धामध्ये जिंकून दिलं. तर त्या युद्धामध्ये ते कसे जिंकले ही स्टोरी आपल्याला या जॉन ऑफ आर्कमध्ये बघायची. त्यानंतर 4.6 अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. सायन्स अँड ह्युमॅनिटीला दिलेलं एक ब्रेव हार्ट म्हणजे ही हे तुम्हाला हा लेसन आहे सायंटिस्टवर. मेरी क्युरी अँड पेरी क्युरी हे दोन सायंटिस्ट तुम्ही ऐकलेले असतील. तर मेरी क्युरी आणि पेरी क्युरीने मिळून रेडियमचा शोध लावला. मेरी क्युरी वॉज अ पुअर फ्रॉम पुअर बॅकग्राऊंड तर तिने आणि पेरी क्युरी वॉज ऑल्सो फ्रॉम अ पुअर बॅकग्राऊंड. त्या दोघांनी हजबंड वाईफने मिळून कसा रेडियमचा शोध लावला आणि त्यांना एवढा सारा शोध लागला. त्यांना 2 वेळा नोबेल प्राइजेस मिळालेले आहेत मेरी क्युरी आणि मेरी क्युरीला इन द फील्ड ऑफ फिजिक्स इन द फील्ड ऑफ सायन्स. चांगलं वर्क करण्यासाठी जे प्राइज दिले जाते त्याचे नोबेल प्राइज. दे हॅव गॉट 2 टाइम्स नोबेल प्राइज इन दॅट फील्ड. ओके तर दिस इज ऑल अबाउट युअर टेक्स्ट बुक सिलेबस. याच्या ऐवजी तुम्हाला ग्रामर आहे, त्यानंतर रायटिंग स्किल आहे. तर ग्रामरमध्ये वी विल स्टार्ट फ्रॉम बेसिक. त्यानंतर आपण जाऊ सगळ्यात पहिले वर्ड, त्यानंतर सेंटेन्सेस, त्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच, त्यानंतर टेन्सेस, त्यानंतर चेंज द व्हॉइस, त्यानंतर डिग्री, त्यानंतर चेंज द डिग्री, त्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, त्यानंतर आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, क्वेश्चन टॅग, युझिंग वूड, युझिंग यूज टू, त्यानंतर अजून बरंच काही खूप सारा ग्रामर, फास्ट ग्रामर तुम्हाला आहे. त्यानंतर रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये आपण लेटर रायटिंग बघणार आहोत, फॉर्मल अँड इन्फॉर्मल लेटर्स. त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल. त्यानंतर तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे, हाऊ टू प्रिपेअर अ डायलॉग, हाऊ टू फिल द फिल इन द ब्लँक्स इन द डायलॉग आणि हाऊ टू प्रिपेअर डायलॉग हे एवढं बघणार आहे आपण. त्यानंतर तुम्हाला लिफलेट रायटिंग आहे, त्यानंतर तुम्हाला स्पीच ड्राफ्टिंग आहे, त्यानंतर तुम्हाला स्टोरी मेकिंग आहे, लाईव्ह इंग्लिश आहे, ट्रान्सलेशन आहे, खूप सारे आहे. बरोबर आहे. तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये सगळ्यात पहिले तुमचं रायटिंग स्किल आपल्याला चांगलं बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिले वी विल आपण आपल्याला जर सुरू करायचं असेल तर वी विल स्टार्ट फ्रॉम द ग्रामर. आपण ग्रामरपासून सुरुवात करूया. हा तुमचा टेक्स्टबुक सिलेबस हा तर आपण घेऊच पण सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया ग्रामरपासून. तर मी तुमचा पहिला टॉपिक तुमचा घेणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच. ओके तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया विथ अ न्यू टॉपिक दॅट इज पार्ट्स ऑफ स्पीच.